आम्ही माहिती मिळाल्या मिळाल्या तसं रेस्क्यू सेंटर आपले जे एनजीओ आहेत त्यांना कळवलं, त्यांची टीम, वन विभागाची टीम आणि पोलीस या सगळ्यांनी एकत्रपणे व्यवस्थितपणे हँडल केलं. 7 वाजता माहिती झाल्या, 7:15-7:30 सगळं आमचा फील्डवरचा स्टाफ, आमचे रेस्क्यूचे एनजीओ आणि पोलीस हे सगळे जागेवर होते. यावेळेस आम्हाला स्थानिक नागरिकांनी पण सहकार्य केलं. त्याच्या पीडीव्ही संस्था हे पण त्यावेळेस सकाळपासून आलेले होते आणि जे आपले इथले लोकलचे सर्पमित्र आहेत त्यांची सगळ्यांच्या मदतीने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळेस नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे अतिशय कमी वेळामध्ये बिबट्या अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळून त्याला आता ताब्यात घेतलंय. आता कुठल्याही प्रकारचा कुठेही काही धोका नाहीये. त्याच्यामुळे आमच्या बरोबर ज्यांनी काम केलं मी त्या सर्वांचेही आभार मानतो. आपणही पत्रकारांनी यावेळेस जास्त कुठं लोकांना न्यूज दाखवली नाही त्यामुळे आपल्यालाही आभार मानतो, कारण मागच्या वेळेस आमचा अनुभव चांगला नव्हता. तर थँक्यू. आणि मला वाटतं असा जर प्रकार घडत राहिले तर मला आपल्याकडून हीच अपेक्षित असेल की लाईव्ह दाखवण्यापेक्षा लोक कमी कसे राहतील हे आपण याच्याकडे लक्ष द्या. ¡Gracias!